अकोला येथील शिवाजी कॉलेज मधील वसंत सभागृहामध्ये 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी जिल्हा मेळाव्याची बैठक संपन्न झाली. या प्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाचे शिष्यगण व महिला मंडळी यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे सर्वांच्या उपस्थितीत पूजन व हार अर्पण करण्यात येऊन मानववंदना देण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 55वी पुण्यतिथी कशा प्रकारे साजरी करायची या संदर्भात ॲडव्होकेट गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. या बैठकीला बालमुकुंदजी भिरड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा माजी तुकडोजी महाराज समिती अध्यक्ष बलदेवराव पाटील, प्रशांत गावंडे, डॉक्टर गजानन काकड, डॉक्टर गोवर्धन खवले, रामेश्वर बरगड, भानुदास कराळे यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी तथा भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते. NCN न्यूज मराठी करिता रामरथन घावट, घुसरवाडी. गेल्या 15 वर्षापासून अकोला शहरामध्ये अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव अतिशय मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो. त्याच अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 55वा पुण्यतिथी महोत्सव यावर्षी 23, 24, 25 डिसेंबरला स्वराज्य भवनाच्या मोठ्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे. यामध्ये राष्ट्रसंत रचित समूह गायन स्पर्धा, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, विविध राष्ट्रीय कीर्तने, प्रवचने, हरिकीर्तन, व्याख्याने, त्यासोबतच सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, भजन संमेलन, त्यासोबतच भव्य शोभायात्रा राष्ट्रसंतांची राजेश्वर मंदिरापासून तर स्वराज्य भवनापर्यंत निघेल. या सर्व अशा सर्वांगीण कार्यक्रमाला आपल्या सर्वांना उपस्थित राहायचं आहे. राष्ट्रसंतांचा हा मानवतेचा जागर या शहरामध्ये नव्हे संबंध विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे आणि अतिशय मोठ्या दिमागदार असा सोहळ्यामध्ये हा राष्ट्रसंतांचा या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रमसुद्धा संपन्न होईल. गुरुमाऊलींना 25 तारखेला यावेळेस आपल्याला मौन श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि त्या शिस्तबद्ध अशा कार्यक्रमाला गुरुमाऊलींना आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तर या संपूर्ण कार्यक्रमाला जिल्हावासियांनी तसेच ज्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचत असेल त्यांनी या कार्यक्रमाला, या 3 दिवसीय कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून या मानवतेच्या जागरामध्ये आपली आहुती देऊन, आपलं मदत देऊन, आपलं सहकार्य देऊन हा कार्यक्रम अधिक अधिक यशस्वी करावा एवढी विनंती.